सरकार आल्यानंतर केवळ सहा महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दहा हजार कोटी रुपयाची मदत ही आपल्या सरकारने दिली दहा हजार कोटी रुपयाची मदत आज तुम्ही पहा अतिवृष्टीचे पैसे आपण दिले यांच्या काळातले आपण दिले जे यांनी कबूल केले होते पण फुटकी कवडी दिली नव्हती तेही पैसे आपण दिले आपल्या काळातले पैसे आपण दिले यांनी सांगितलं होतं शेतकऱ्यांना की जे नियमित कर्ज भरतात त्यांना पन्नास हजार रुपये आम्ही देऊ ठेंगा दिला एक नवा पैसा दिला नाही तीन तीन वेळा त्याच घोषणा केल्या टाळ्या वाजवून घेतल्या पण एक फुटकी कवडी दिली नाही ते पैसे आज आपण त्या ठिकाणी देतो आणि ज्यांनी नियमित कर्ज भरलं अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेलं आहे आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळी कामं ही यांनी थांबवून ठेवली सिंचनाच्या संदर्भात विचार करा अडीच वर्षामध्ये एकाही प्रकल्पाला सुप्रमा प्रशासकीय मान्यता यांनी दिली नाही एकाही नाही अडीच वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये सगळे प्रकल्प ठप्प आपलं सरकार आल्याबरोबर आपण आतापर्यंत चोवीस हजार कोटीच्या पंधरा प्रकल्पांना मान्यता त्या ठिकाणी दिली उरलेले पाईपलाईन मध्ये अजून अकरा प्रकल्प आहेत आणि मग अशी जसं सांगितलं जवळजवळ एक लाख नव्याने सिंचन क्षमता तयार होईल एवढ्या प्रकल्पाचं काम आपण सुरू केलं आहे आणि एवढंच नाही तर येत्या काळामध्ये या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याकरता आज जो आपण पाहतो नाशिक नगर वर्सेस मराठवाडा असा वाद सुरू होतो कारण गोदावरीचं खोर हे तुटीचं खोर आहे या तुटीच्या खोऱ्यामध्ये पाणी तुम्हाला की आम्हाला आपण दोन भाऊच एकमेकाशी भांडतो पण त्याच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात पश्चिमी वाहिन्यांचं पाणी हे वाहून जात समुद्रामध्ये दोन हजार सतरा अठरा साली याचा स्टडी मी मुख्यमंत्री असताना आपण केला त्या संदर्भातला अहवाल तयार केला त्याला जलमंडलाची मान्यता घेतली त्या संदर्भातला जी आर काढला आपलं सरकार गेलं अडीच वर्षामध्ये फाईलवरची धूळ देखील यांनी झटकली नाही यांना संधी होती हे वाहून जाणारं पाणी इकडे आणण्याकरता त्याला केवळ डीपीआर तयार करून त्याला एम डब्ल्यू आर आर ची मान्यता घ्यायची होती पण त्या फाईलवरची धूळ देखील यांनी झटकली नाही पुन्हा सरकार आल्यानंतर आम्ही ते काम हातामध्ये घेतलं आणि लवकरच आमचा प्रयत्न आहे की याच वर्षी या संदर्भातले टेंडर काढून हे जे वाहून जाणार पाणी आहे हे पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणायचं आणि या ठिकाणी आमचा मराठवाडा दुष्काळमुक्त करायचा आणि त्याच वेळी नाशिक नगर सहित मराठवाड्यामध्ये हे जे काही कधी कधी त्या ठिकाणी तयार होतात हे नेहमी करता संपवायचं हे काम आज या ठिकाणी आपण करतोय एवढंच नाही तर त्यावेळी विदर्भातला जो संपूर्ण आपला दुष्काळी पट्टा आहे या दुष्काळी पट्ट्यामध्ये गोसी खुर्दच्या खाली वाहून जाणारं जे पाणी आहे हे पाणी नळगंगा वैनगंगा प्रकल्पाच्या माध्यमातून वैनगंगा नळगंगा प्रकल्पाच्या माध्यमातून हे पाणी आपण आणायचं याही संदर्भातली सगळी तयारी आपण दोन हजार एकोणीस मध्ये केली होती अडीच वर्षामध्ये विदर्भाकडे ढुंकून देखील बघितलं नाही आज मला या ठिकाणी आनंद वाटतोय की त्याचा डीपीआर आपला जवळजवळ तयार होतोय पाचशे किलोमीटरचे टनेल आम्ही तयार करणार आहोत पीडीएन पद्धतीनं हे पाणी पूर्व विदर्भाच्या टोकावरून पश्चिम विदर्भाच्या टोकावर आणणार आहोत मग वा खाली वाशिमला नेणार आहोत आणि अधिकचं पाणी उपलब्ध झालं तर ते परभणी हिंगोलीला देखील आम्ही नेणार आहोत अशा प्रकारे या ठिकाणी खऱ्या अर्थानं जलक्रांती करण्याचा विचार हा आपल्या सरकारने हातामध्ये घेतला किती दिवसामध्ये केवळ सहा महिन्यामध्ये याला आपण गती दिलेली आहे या महाराष्ट्रामध्ये एवढंच नाही तर दुसरीकडे वर्ल्ड बँकेशी बोलून आपण आता प्रयत्न करतो की जे वारंवार कोल्हापूर आणि सांगलीला पूर येतो हे पुराचं जे पाणी आहे आमचा दावा आहे की हे महाराष्ट्र आणि कर्नाटक दोघांचा हिस्सा सोडल्याच्या व्यतिरिक्तच पाणी आहे आणि याच्यामुळे दरवर्षी पाऊस येतो म्हणून आम्ही वर्ल्ड बँकेला एक दोन हजार सालीच त्या पुरानंतर एक प्रकल्प दिला होता तेव्हा त्यांनी तत्वता मान्यता दिली होती आता त्यांच्याशी चर्चा झाली आणि आता तो, तो अंतिम स्टेजमध्ये प्रकल्प चाललाय की हे पाणी जे पुराचं पाणी आहे हे वळण बंधाऱ्याच्या माध्यमातनं टनेलच्या माध्यमातनं पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागात आणि त्यासोबत उजनीच्या माध्यमातनं मराठवाड्यापर्यंत आपल्याला कसं आणता येईल याचाही ये प्रकल्प आपण सुरू केला आहे मला कल्पना आहे हे सगळे प्रकल्प करायचे तर एक लाख कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत लोक विचारतात येतील कुठनं मी त्यांना सांगतो ज्यावेळी पन्नास हजार कोटीचा समृद्धी महामार्ग घोषित केला होता तेव्हाही लोक वेड्यात काढायचे आणि विचारायचे पैसे येणार कुठन मी त्यांना सांगायचो येणार म्हणजे येणार काळजी करू नका राज्याच्या अर्थसंकल्पावर भर न टाकता आम्ही हे पैसे उभे करून दाखवू आणि ते उभे करून दाखवले शिंदेजी आणि मी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं इनोव्हेटिव्ह पद्धतीनं हा पैसा उभा केला आणि आज समृद्धी महामार्ग तयार झाला आणि आता त्याचा जो दीडशे किलोमीटरचा केवळ पोर्शन बाकी आहे तो पूर्ण झाल्यानंतर मी दाव्याने सांगतो की हा रस्त्याचं आम्ही मॉनिटायझेशन करू पन्नास हजार कोटी रुपये हा रस्ता आम्हाला मॉनिटायझेशन देईल म्हणजे त्याच्यावर लागलेला एकूण एक पैसा हा मॉनिटायझेशनच्या माध्यमात आम्हाला परत मिळेल आणि तो पैसा आम्ही इतरत्र लावू शकू अशा प्रकारचं काम आज या महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारने हातामध्ये घेतलेला आहे त्यामुळे एक लाख कोटी रुपये लागले तरी येत्या काळामध्ये सगळे प्रकल्प हातामध्ये घेऊन या महाराष्ट्राचं चित्र आपण बदलणार आहोत